नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये 13 जुलै 2023 नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा असणार आहे, कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस, कोणत्या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर कोणत्या भागामध्ये जे आहे वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी मेघगर्जनेसह धुवाधार पावसाची सक्रियता राहील, याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे, त्याचसोबत स्कायमेटचा अंदाज काय आहे ते सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन ज्या हवामानाबद्दलच्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे गेल्या 24 तासात जी पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळालेली आहे त्याच्या कितीतरी पट जास्त पावसाची सक्रियता आजच्या तारखेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजेच की पावसाचा जोर आज वाढलेला असेल. संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला अतिशय मुसळधार, अतिशय धुवाधार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता आजच्या तारखेत दिसून येईल. यामध्ये सर्वाधिक जो पाऊस राहणार आहे तो म्हणजे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, त्यानंतर मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये. विदर्भामध्ये पावसाची सततधार दिवसभर रात्रीसुद्धा सुरूच असणार आहे. मराठवाड्यामध्ये देखील पावसाचा जोर प्रचंड असेल, तसेच मध्य महाराष्ट्र देखीमध्ये देखील सकाळपासून ही पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल. यामध्ये एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग आहे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये जी या पावसाची सक्रियता जी आहे ती सकाळपासूनच आपल्याला सक्रिय दिसून येईल. सकाळपासूनच पावसाची रिमझिम सततधार सुरू असेल. दुपारी 12 वाजल्यानंतर पावसाचा जोर आणखीन वाढताना दिसून येईल. त्यानंतर सायंकाळच्या वेळेस सुद्धा पावसाची सक्रियता कायम असेल व रात्री जी आहे रात्रभर सुद्धा पावसाची सततधार त्या ठिकाणी सुरू दिसून येणार आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा. पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामो, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरस हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये देखील पावसाची सततधार ही दिवसभर सुरू राहणार आहे व रात्रीसुद्धा पावसाचा जो जोर आहे तो कायम असेल. यामध्ये सकाळपासूनच अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार पावसाला सुरुवात झालेली असणार आहे, तर अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी पावसाची जी सक्रियता आहे ती दुपारी 12 वाजल्यानंतर आणखीन जोर पकडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रात्री 10 वाजल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आजच्या तारखेत या भागामध्ये वर्तवण्यात आलेली आहे. मराठवाड्याचा विचार करता मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पावसाची सक्रियता असेल. दुपारी 3 ते 4 वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे. ढगाळ वातावरणाचा परिणाम दिवसभर कायम असेल व रात्रीसुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये देखील दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम आपल्याला बघायला मिळेल. या भागामध्ये जे आहे दुपारी 4 वाजल्यानंतर मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळेस पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे. पावसाचा जोर जो आहे तो आपल्याला मध्यम स्वरूपाचा काही भागात तर काही भागामध्ये अतिशय मुसळधार अशा प्रकारचा दिसून येईल. त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा विचार करता मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा भाग समाविष्ट होतो. या भागामध्ये देखील सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असेल. वातावरणामध्ये अतिशय गारवा आलेला असेल कारण सततधारेमुळं सर्व वातावरण त्या ठिकाणी थंड झालेलं असेल व सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात असेल. त्यानंतर दुपारी 4 वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे व रात्रीच्या वेळेससुद्धा पावसाची सततधार सुरू राहण्याचे संकेत या ठिकाणी देण्यात येत आहेत. त्यानंतर कोकणाचा विचार करता रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या भागामध्ये देखील मोठा पाऊस त्या ठिकाणी. कोकणामध्ये आतापर्यंत जे आहे 1500 mm पाऊस त्या ठिकाणी बरसलेला आहे व 3000 mm पर्यंत पाऊस यावर्षी सुद्धा बरसणार आहे असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे. त्यामुळं पावसाची सततधार आज सुद्धा कोकणामध्ये सुरूच असणार आहे. मध्यंतरी म्हणजे 2 ते 3 वाजल्याच्या दरम्यान मोठा पाऊस त्या ठिकाणी बरसण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर प्रचंड वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच रात्रीच्या वेळेस सुद्धा पावसाचा जोर कायम असेल.
पश्चिम महाराष्ट्रात विचार करता पुणे नगरचा जो भाग आहे तो या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळेल. दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल. सायंकाळी जे आहे 5 ते 6 वाजल्याच्या दरम्यान आणि काही भागामध्ये येत्या 3 ते 4 तासांमध्येच मुसळधार पावसाची शक्यता या भागामध्ये आपल्याला दिसून येईल. त्यानंतर मुंबई ठाणे पालघर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाच्या रिमझिम सरी बरसताना दिसून येतील. मुंबईत सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल. उत्तर महाराष्ट्राचा विचार करता नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर या भागांमध्ये येत्या 3 ते 4 तासांमध्येच परत एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होताना दिसून येईल. पावसाचा जोर हा प्रचंड असेल काही भागांमध्ये तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा राहील. त्यानंतरचा जो भाग आहे तो धुळे नंदुरबार जळगाव खान्देश या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता बघायला मिळेल. दिवसभर तरी पावसाची सक्रियतेचा त्या ठिकाणी पावसाची सक्रियता दिसून येणार नाही. काही भागांमध्ये रिमझिम पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असेल दिवसभरात. मात्र सायंकाळी 5 ते 6 वाजल्याच्या दरम्यान आणि काही भागांमध्ये रात्रीच्या वेळेस पावसाची मोठी सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल. अतिशय जोरदार मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय होताना दिसून येईल. पावसाचं स्वरूप हे मेघगर्जनेसह त्या ठिकाणी दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आजच्या तारखेमध्ये म्हणजेच की 13 जुलै 2023 पावसाची अपडेट असणार आहे. पावसाची स्थिती असणार आहे यामध्ये अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे. आणि भारतामध्ये जे आहे उत्तर भारतामध्ये पावसाने जो आहे त्या ठिकाणी रौद्ररूप धारण केलेला आहे. अतिशय जोराचा पाऊस त्या ठिकाणी उत्तर भारतामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. अनेक ठिकाणी महापूर त्या ठिकाणी येत आहेत आणि ढगफुटीसुद्धा होते आहे. आणि महाराष्ट्रातसुद्धा आता तीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आहे. महाराष्ट्रामध्ये देखील पावसाने आता जो आहे जोर पकडलेला आहे आणि दिवसभर आजच्या तारखेत देखील पावसाची सक्रियता राज्यामध्ये असणार आहे. हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी सांगितले की आता राज्यामध्ये ही पावसाची सक्रियता वाढून 22 जुलैपर्यंत झालेली आहे. त्यामुळे 22 जुलैपर्यंत राज्यामध्ये हा पाऊस आपल्याला सक्रिय असताना दिसून येईल. तर ही सुद्धा आपली आजची पावसाची अपडेट. ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत जे आहे मी इथंच थांबतोय. धन्यवाद.